राज्यातल्या इस्लामपुरात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. राज्यात संचारबंदी लागू केल्यानंतर पोलिसांनी शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केलाय. संचारबंदी लागू असतानाही नागरिक विनाकारण घराबाहेर फिरताना दिसत आहे, त्यामुळे पोलिसांनी आता ऍक्शन घेण्यास सुरुवात केली आहे. चौकाचौकात टवाळकी करणाऱ्या युवकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत चांगलाच प्रसाद देण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे. सांगली शहरात गेल्या 4 दिवसांपासून लॉकडाऊन झाले. कोरोना व्हायरसने अनेक देशात थैमान घातले. कोरोना व्हायरसचा प्रभाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आव्हानात संपूर्ण देशासह ग्रामीण भागात सुद्धा जनता कर्फ्यूला 100% प्रतिसाद मिळाला. काल सायंकाळी इस्लामपूरमध्ये कोरोनाचे 4 रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली. सांगली मिरज आणि भारती हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयसोलेशन वॉर्ड बनवण्यात आले आहेत. कोरोना बाधित देशातून आलेल्या 23 प्रवाशांना आतापर्यंत आयसोलेशन वॉर्डात ठेवलं होतं. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाचे रुग्ण सांगली जिल्ह्यात आढळल्याने प्रशासन सतर्क झालं असून शहरात संचारबंदीची अंमलबजावणी कठोर करण्यात येत आहे. संचारबंदी दिवशी सांगली पूर्णपणे ठप्प झाल्याचं चित्र आहे. मात्र काही तरुण टोळके करून चौकाचौकात बसल्याचं चित्रसुद्धा आहे. तसेच काही जण दुचाकीवरून फिरताना आढळत आहेत. पोलीस गल्लोगल्ली फिरून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करत आहेत. तसेच संचारबंदीत विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना चांगलाच चोप देण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. शहराच्या एंट्री पॉईंटवर चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. अत्यावश्यक काम असेल तरच नागरिकांना सोडण्यात येत असल्याचं चित्र आहे. सांगलीच्या बाजारपेठेत शुकशुकाट आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. आज सकाळी भाजी मंडईमध्ये विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. भाजी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केल्याने अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून विक्रेत्यांना हुसकावून लावले. संचारबंदीचा आदेश डावलणाऱ्यांना पोलिसांनी लाठ्यांचा प्रसाद दिलाय. लोकांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात येत आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूरमध्ये 4 रुग्ण आढळल्याच्यामुळे आज शहरामध्ये सर्वत्र जे विनाकारण फिरत आहेत किंवा कोणतीही इमर्जन्सी नसताना शहरामध्ये मोटरसायकलवरून प्रवास करत आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई करण्याचे आम्हाला निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार आम्ही सर्व प्रत्येकाची तपासणी करून जर त्याची इमर्जन्सी नसेल तर त्यांच्यावर आम्ही सक्तीने कारवाई करत आहोत. आणि लोकांनी विनाकारण कोणतंही कारण नसताना इमर्जन्सी नसेल तर नाहक बाहेर पडू नये आणि रस्त्यावर गर्दी करू नये. आणि जर केल्यास त्यांच्यावर आम्ही अतिशय कठोर कारवाई करणार आहोत. तरी नागरिकांनी याबाबत घरामध्ये राहून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं.